धुळे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासह रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजन मिळण्यासाठी आमदार फारुख शाह यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून रेमडेसिवीरसाठी 20 लाख व एमआयडीसी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी 80 लाख असा एकूण 1 कोटीचा निधी दिल्यामुळे धुळे जिल्हा आरपीआय तर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी दलित नेते वाल्मिक दामोदर, शशिकांत वाघ, महिला पदाधिकारी नयना दामोदर, राजू शिरसाठ, संजय बैसाणे, मणी खैरनार, आरपीआय अल्पसंख्याकांचे युसुफ पिंजारी, अजित राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात अन्य जिल्ह्यातील आमदार खासदारांसह लोकप्रतिनिधी त्यांना निवडून दिलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना करत झटत असताना धुळे जिल्ह्यातील निवडक लोकप्रतिनिधी वगळता अन्य केवळ राजकारण करण्यात व्यस्त आहेत. मात्र याला अपवाद ठरले आहेत ते धुळे शहराचे एमआयएमचे आमदार डॉ फारुख शाह. आमदार शाह यांनी जनतेप्रती असलेली बांधिलकी जोपासण्यासाठी वल्गणा करण्यापेक्षा कृतीवर भर देत धुळेकरांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी 80 लाख निधी देण्यासह एमआयडीसीतील स्वतःची जागाही 2 वर्षासाठी मोफत उपलब्ध करून दिलीय. एवढेच नव्हे तर धुळ्यातील कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावे म्हणून 20 लाखाचा निधी देऊ केलाय. त्यामुळे आमदार शाह यांचे धुळेकरांमधून कौतुक होत आहे.